नमस्कार मित्रांनो, सकाळ झालेली आहे, शुभ सकाळ. आणि आज आहे चौथा दिवस. काल होतं गौरी आवाहन, आपल्याकडे गौरी आवाहन झालं नाही आहे, पण बऱ्याच कुटुंबांमध्ये गौरी देवीचं आवाहन झालेलं आहे. आणि आज आहे गौरी पूजन. सो ॲज सेट की आमच्याकडे गौरी येत नाही, बट आय हॅव मेड शुअर की आपण काही आपल्या प्रेक्षकांकडे जाणार आहोत ज्यांच्याकडे गौरी येते, त्यांचं आग्रहाचं निमंत्रण आहे आपल्याला. आणि खूप मजा येणार आहे आजच्या दिवशी आपल्याला स्पेसिफिकली. आपल्या घरी बाप्पा उठलेला आहे, त्याचीसुद्धा आता सेवा होणार आहे. आज आपण गणपतीला पुन्हा एकदा अभिषेक करणार आहोत आणि त्याचबरोबर नित्यजी सकाळची पूजा असते ती केली जाईल. अँड द दे विल कीप ऑन गोईंग. सो लेट्स सी आज दिवसभरात कोण कोण येत आहेत, कोण कोण पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि त्याचबरोबर आज काय मजा आपण करणार आहोत. सो मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुमचं अक्षता असतात किंवा ज्या काही तुमच्या तांदूळ असतात ते प्लीज फेकत जाऊ नका. ते तुम्ही एकत्र जमा करून तुम्ही कावळ्यांना किंवा पक्ष्यांना देऊ शकता. सो जस्ट ही छोटीशी एक टिप आणि रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना. सो आज मला खूप छान छान असा दुर्वा भेटला आहे. सो आपण काय केलेलं आहे, गणपतीच्या आजूबाजूला आपण आज दुर्वांची सजावट केलेली आहे. आणि संध्याकाळी आज आपल्याकडे 1008 दुर्वांचा गणपतीला अभिषेक असणार आहे. सो आज बाप्पा खूप सुंदर दिसणार आहे. सो काल एका भाविकाने बाप्पासाठी हा हार आणलेला होता. सो आज आपण तो बाप्पाला अर्पण करणार आहोत. सो आय मेक शुअर की जे कोणी काय काय आणतं बाप्पासाठी ते आपण सगळं त्याला अर्पण करावं, सो तर कोणाच्या भावना दुखणार नाही आणि त्यालासुद्धा आनंद होतो ज्यावेळेस त्याच्या जे हार असेल किंवा जे काही फुलं असतील बाप्पावर जेव्हा ते चढतात. अजून एक टिप तुम्हाला मी देऊ इच्छितो की ज्यावेळेस आपण समय लावतो त्यावेळेस आपण डायरेक्ट तूप न टाकतो, तर ते वितळून जर आपण टाकलं तर ते तूप संपूर्ण वापरलं जातं आणि ते तूप परत कडक होत नाही किंवा ते फ्रीज होत नाही. आज गौरी पूजन आहे, पण आज आमच्याकडे गौरी नसल्यामुळे आम्ही गणपतीजवळ पूजा करतो. सुपाने ओसा असतो त्यामुळे ते सुपाची पूजा गणपतीजवळच करतो. आणि आपण ह्या सुपामध्ये काय काय टाकतो असं ठेवतो? फळ आहेत आणि वडे. वडे वडे म्हणजे कोंबडी वड्यांचे वडे? पाचफळ आहे आणि वडे आहे. ओके, आणि ह्यानी आपण आता गणपतीला वसणार आहोत. तुमची आजी पण आता वसा करतायत. तो अवसा करण्याचं कारण काय असतं, आपण का करतो हवस तो का देवाला? नवऱ्याचं आयुष्य जास्त वाढवं म्हणून. ओके, आणि प्रत्येक वर्षी करायला लागतं हे? सो पाच प्रकारची फळं, वडे आणि त्याच्यामध्ये पानं आहेत, त्याच्याने आपण आता ती पूजा करणार आहोत. सुपामध्ये ठेवू. सो गौरी पूजनाच्या दिवशी आमच्याकडे जाम मजा असते, कारण की वडे असतात आणि त्याचबरोबर कावड्याची उसळ असते. इतकं टेस्टी लागतं, मजा आल्हाददायक. एन्जॉय देते, एन्जॉय दी वडा. सो असा गरमागरम वडा असा खूप यमी आणि खूप असा कुरकुरीत तो होतो. सो आम्ही आज एन्जॉय करणार आहोत, तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवा आणि एन्जॉय करा. सो आपल्या किचनमध्ये आज वडे बनत आहेत गौरीसाठी. सो आता काकी, हे जे पीठ आहे याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे? हळद टाकली, मीठ आणि गरम पाणी भिजवलं, कोमट कोमट पाणी. पण त्याच्यामध्ये साहित्य काय काय, म्हणजे कसे गव्हाचे आहेत की कसले आहेत? हे वडे आहेत, तांदूळ, आणखीन ज्वारीचे, चण्याची डाळ टाकली होते, 2 किलोमध्ये 5 किलो डाळ टाकली. ओके, आणि हे सगळं भिजवून ठेवून द्यायचं का? दुधाची डाळ टाकली. हां, ओके, मग ते थापायचं आणि नंतर तळून काढायचं. ओके, तर
सायलीकाकींच्या माहेरची गवरसुद्धा आपल्याला आता दर्शन करायला मिळेल, कारण की आपण आता व्हॉट्सॲप कॉल केलेला आहे कल्याणला त्यांच्या माहेरी. तुम्ही बघू शकता खूप छान अशी गवर आहे आणि यावर्षी ऑनलाईन दर्शन आपल्याला घडतं आहे. थँक्यू केतकी. सो आज आमच्याकडे आप्पा काका आलेले आहेत, दरवर्षी देतात ते. सो आज आपण दुपारची आरती आता सुरू करणार आहोत आणि खूप मजा येते त्यांच्यावर आरती करताना. आणि काकासुद्धा मस्त ढोलकी वाजवतात, सो ते सुद्धा वाजवतील थोड्या वेळाने. सो त्याचासुद्धा आपण एक क्लिप बघूच. सो आज रूपाकी आलेले आहेत आपल्याकडे आणि आज ते नैवेद्य दाखवणार आहेत गणपतीला. सो रूपाकी काय आहे जेवणामध्ये आपल्याकडे आज? ही मिरचीची भाजी आहे, लोणचं आहे, भेंडीची भाजी आहे, खीर आहे, वडे आहे, काळे वाटाणे उसळ आहे, पापड आणि डाळ भात विथ तूप. विथ तूप. चला तर नैवेद्य दाखवून घेऊया आपण. सो माझे तीन मित्र पण आलेले आहेत, यतीन, श्रुती आणि श्रुतीची ताई. सो हाफ पॅन्ट चालेल आमच्याकडे. हार्ट इज फुल, पॅन्ट इज हाफ, दॅट इज फाईन. तर ठीक आहे. सो आणि तुम्ही ताई जी आहे ही खूप छान ब्लॉगर आहे आणि ती फोटोग्राफी खूप छान करते. सो प्लीज तुझा इन्स्टा आय डी बोला, मी तो पण नमूद करू खाली. सो लाईफ एक्सप्लोररला प्लीज तुम्ही इन्स्टावर फॉलो करा आणि तिचे सगळे पिक्चर्स आहेत ते लाईक करा. ते तर ते करतातच, ते तर ते सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हे जे यतीन आहेत हे इंटरनॅशनल जिमनास्ट आहेत ते. सो इंडियाज गॉट टॅलेंटपासून सगळ्या प्लॅटफॉर्मवर ते जाऊन आलेले आहेत. सेलिब्रिटी समोर काम असतात आणि ते खूप छान असे ट्रेनिंग ते देतात त्यांना. सो तुम्हालासुद्धा जर काही ट्रेनिंग हवी असेल फिटनेसची किंवा जर तुम्हाला स्लिम ट्रिम जबरदस्त दिसायचं असेल तर यतीन नाचरे ह्या एफ बीवर किंवा इंस्टाग्रामवर त्यांना तुम्ही फॉलो करा आणि कॉन्टॅक्ट करा. सो मित्रांनो, मागे आरतीचा आवाज येतो आहे, बिल्डिंगची आरती होत आहे, पण आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे माझा खूप खास मित्र आहे आणि हिरोसारखा दिसणारा आकिब आलेला आहे आणि मोनिश पण आलेला आहे. सो आकिब हा म्हणजे मुस्लिम असूनसुद्धा माझ्याकडे गणपतीला येतो हे मला खरंच कौतुकास्पद वाटतं आणि अजिबात तो काही असा भेदभाव करत नाही, इव्हन त्याची फॅमिली अजिबात कधीच भेदभाव करत नाही या गोष्टींमध्ये. सो हे कौतुकास्पद आहे आणि मलाही खूप आनंद झालेला आहे. थँक्यू आकिब फॉर कमिंग होम अँड टेकिंग ब्लेसिंग्स ऑफ बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, एक अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी आज आहे. तो सरप्राईज काय आहे ह्या तुम्ही पण लगेच दाखवणार आहे. खूप मोठी अशी टेलिव्हिजन, एक टेलिव्हिजन स्टार आणि एक व्यक्ती आपल्याकडे आज आलेली आहे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. सगळ्यांसाठी तो खूप फेमस असा डान्स कोरिओग्राफर आहे आणि खूप फेमस पर्सनॅलिटी ऑन झी मराठी अँड ऑन अदर चॅनल्स ॲज वेल. बट माझ्यासाठी तो माझा खूप जुना परम मित्र आणि जीवश्य कंठश्य मित्रश्य जे आपण बोलू शकतो तसा आहे तो. सो हे कोण आहेत पाहुण्या आपण बघून घेऊया. हॅलो. सो मिस्टर मयूर वैद्य आलेले आहेत आपल्या घरी. आहेत ना सगळे? आहेत 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 आहेत, बघतायत सगळे. सो मयूर, थँक्स अ लॉट फॉर कमिंग होम. आणि काय वाटतंय तुला आपल्या घरी गणपतीला येऊन? काय वाटतं म्हणजे घरातला गणपती आहे तसंच मी घरातला मेंबर म्हणून आलेलो आहे सौरभकडे. आणि त्याचं जे प्रेम आहे गणपतीविषयी आणि नुसतं गणपतीविषयी नाही तर त्याचं माणसांविषयी तेवढंच प्रेम आहे. सगळ्यांची मनं जपतो, सगळ्यांवरती तेवढंच प्रेम करतो जेवढं बाप्पावर करतो. आणि बाप्पाच्या आगमनाचीच त्याची तयारी एवढी असते तर ती बघण्यासाठी सुद्धा क्रेज असतं की त्यांनी आज ह्यावर्षी काय केलेलं आहे. त्यामुळे घरातलं तर वातावरण आहेच आमचं आणि घरातल्यांशी भेटीगाठी होतातच, परंतु खास बाप्पासाठी तो जे काही करतो डेकोरेशन म्हणा किंवा त्याची तयारी, त्याची पूजा, त्याची आरास, ते बघण्यासाठी उत्सुक असतो मी. तसं ह्यावर्षीही मी इथे आलेलो आहे, माझा एक 1.5 दिवसाचा गणपती होता तो पूर्ण करून आधी ह्याच्याकडे व्हिजिट करावं म्हणून मी इथे आलो. सो हे प्रेम आहे बाप्पाविषयी आणि त्याच्याविषयी. थँक्यू मयूर, थँक्स अ लॉट, आय एम ओव्हरवेल्ड. आणि त्याचबरोबर मयूरची मम्मी म्हणजे काकू पण आहेत.
हाय काकू, सगळ्यांना हाय करा. नमस्कार. ठीक आहे. नुपूर आहे जी सुद्धा खूप फेमस आहे इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर. तुम्ही इंस्टाग्रामवर आणि युट्यूबला तिला फॉलो करू शकता. त्याची लिंक आणि मी युट्यूबच्या चॅनलचं नाव मी खाली टाकणार आहे. सो तुम्ही तिचे डान्सचे व्हिडिओज नक्कीच बघा. आणि त्याचबरोबर खूप मोठे आणि त्याचबरोबर खूप छान असे कथ्थक डान्स करणारे आणि कथ्थक विशारद जे झालेले आहेत, मिस मधुरा आहेत आपल्याबरोबर. सो त्यांनी सुद्धा बाप्पाचे दर्शन घेतलेले आहेत. थँक्स वैद्य फॅमिली फॉर कमिंग होम. अँड इट वॉज अ प्लेजर यु नो टू सी यू ॲट होम. सो गणपती बाप्पा मोरया.